नमस्कार। एक व्यक्तीपासून बनतो समाज आणि समाज मिळूनच राष्ट्र निर्माण होतात। आणि जर प्रत्येक व्यक्ती जर जागृत झाला आणि व्यक्तीमधून जर समूह नेतृत्वात आले, समाज जर निर्मित झाला, तर तशाच प्रकारे राष्ट्राचा विकास होतो। अशाच प्रकारे एक असा समूह कोहडी समाज होऊ शकते। महाराष्ट्रभरामध्ये खूप काही नाव प्रचलित नसणार, तरी पण एक कृषक वर्ग म्हणून खूप गरिबीतून किंवा खूप उत्साहातून समोर आलेला वर्ग। आणि अशाच प्रकारे आज कोहडी समाजाचा इलेक्शन प्रगती पॅनल म्हणून, कोहडी प्रगती पॅनल म्हणून एक आम्ही लहरीबाबा म्हणून कोहडी परिवर्तन पॅनलमधून आम्ही सुरुवात केली आहे आणि लहरीबाबा म्हणून सुरुवात केली आहे। आपण आता एका व्यक्तीसोबत मुलाखत करून घेणार आणि हे आमची जे पूर्ण पॅनल आहे, ज्यांनी यांचे बाबा पण आमदार होते, स्वतः पण आमदार राहिले आणि बहीण पण आमदार झाल्या, अशा प्रकारे हा राजकीय मुद्दा नसून एक गौरव म्हणून आहे की त्यावेळेस जेव्हा जनसंघ शून्यातून शिखरपर्यंत पोहोचला, पण त्या काळात खूप कठीण परिस्थितीमधून समोर आलेला कोहडी वर्ग। डॉक्टर साहेब, आपण ही जे पॅनल बनवली आहे याचे उद्देश्य काय आहेत? आपण कोणते विषय घेऊन आपण आपल्याला का बरं इलेक्शन लढावं लागली यांची स्वरूप थोडक्यात सांगा। डॉक्टर हेमकृष्ण सामरावजी कापते, माझे आमदार साकोली, मी या ठिकाणी बोलतो आहे। मध्यंतरी कोळी समाजातील विकास मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष व बाकीचे सदस्य यांच्यामध्ये वाद झाला होता। तो वाद सोडवण्यासाठी म्हणून गेल्या 5 वर्षापर्यंत आपण प्रयत्न केलेत आणि 5 वर्षाच्या प्रयत्नानंतर त्याच्यात यश आलं। रामडोंगरवर आणि त्यांच्या चमूनी सहकार्य केलं आणि दुसऱ्या चमूनीसुद्धा सहकार्य केलं, पर्वते साहेब होते त्यांनीसुद्धा सहकार्य केलं आणि ह्या पद्धतीनं मग नंतर निवडणुकीला समोर जायचं असं विषय नव्हता। पण मात्र निवडणूक अविरोध व्हावी म्हणून अगोदर घेतलेल्या बैठकामध्ये जो उहापोह केला होता त्याचीच पुनरावृत्ती करून आणि बैठक घेतलेली होती माझ्या स्वतःच्या घरी आणि त्या ठिकाणी सुद्धा कुठल्याही पद्धतीनं कोळी समाजामध्ये इतक्या वर्षानंतर निवडणूक होता कामा नये आणि अविरोध निवडणूक व्हावी असा एक प्रयत्न केला। अध्यक्षांचे जे काही उमेदवारीचे फॉर्म आलेले होते, बाकीच्यांच्या लोकांचे आलेले होते, त्या सगळ्यांना विनंती केली, आग्रह केला, पण कुठलाही विचार त्या ठिकाणी दिसलेला नाही आहेत। आणि कोहळी समाज परिवर्तन त्याच्यामुळे शेवटी नाईलाजास्तव कोहळी समाज परिवर्तन पॅनलला मला सहकार्य करावं लागले आहेत, कारण जे दुसरी पॅनल कोहळी प्रतिष्ठा पॅनल जी काही झालेली होती त्यांचे जे प्रमुख होते माननीय शालिकरामजी बोरकर इंजिनियर साहेब आणि त्याच्यानंतर माननीय प्रकाशजी बाळबुद्धे यांना मी आग्रह केला, विनंती केली, आपण अक्षय सीटाक लिहूचार नावाच्या आणि जो कोणी अध्यक्ष बनेल त्याच्या नावाने आपण सभा करू आणि संपूर्ण समाजाचं एकीकरण दिसावं, संपूर्ण समाजाला कोळी समाजाला मार्गदर्शन मिळेल आणि इतर समाजाला सुद्धा प्रेरणा मिळेल आणि त्याच्यामध्ये एकता दिसेल, बंधुता दिसेल आणि सामाजिक समरसता दिसेल आणि आपल्याला समोर जाता येईल, अधिकाधिक आपल्याला पैसा उपलब्ध करून घेता येईल आणि समाजासाठी आपल्याला भवनाचं काम पूर्ण करून आणि लोकांच्या विकासासाठी समाजाच्या विकासासाठी आपल्याला काम करता आलं असं, पण ते बाळगळलं आणि शेवटी आज आपल्याला निवडणुकीला समोर जात आहे। त्याच्यामुळे मला ह्या ठिकाणी आज उपस्थितीमध्ये ह्या ठिकाणी हरीबाबाच्या मठामध्ये पूजन करण्यासाठी म्हणून आणि परिवर्तन पॅनलला सहकार्य करण्यासाठी म्हणून ह्या ठिकाणी मी उभा आहे। सगळ्यांना उमेदवारांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देऊन ते निवडून यावेत अशा प्रकारचा लोकांना आणि मतदान करण्यासाठी विनंती करतो। कोहडी समाज परिवर्तन पॅनलचे अध्यक्ष उमेदवार म्हणून दिवाकर निकुरेजी आहेत। आपला चुनाव चिन्ह काय राहील किंवा आपण कोणते मुद्दे घेऊन आपल्याला ही पॅनल का बरं घडवा लागली आणि तुमच्यासोबत कोण कोण आहेत, कशाप्रकारे तुम्ही कोहडी समाजासाठी बृहद एक परिचर्चा किंवा काय विजन तुम्ही डोक्यात घेऊन तुम्ही अध्यक्ष म्हणून नॉमिनेट झाल्या? मी दिवाकर प्रभाकरजी निकुरे, आमचं निवडणुकीचं चिन्ह आहे कल्टिवेटर नांगर, शेतकऱ्याचा नांगर, हा चिन्ह घेऊन आम्ही इथे आमची पॅनल परिवर्तन पॅनल म्हणून, कोहळी समाज परिवर्तन पॅनल म्हणून ही आमची एक छोटीशी वेळेवर का होईना आम्ही पॅनल उभी केली, कारण आमच्या या मार्गदर्शन मंडळामध्ये असं ठरवलं होतं काही आपण कुठल्याही पद्धतीचा इलेक्शनला किंवा निवडणुकीला समोर जायचा नाही, कुठेतरी मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनामध्ये किंवा एक मार्गदर्शन मंडळ तयार केला होता, या मार्गदर्शन मंडळाच्या माध्यमातून हा जो याच्या कोहडी समाजात राहिलेला असंतुष्ट समाजाच्या माध्यमातून थांबलेला कोर्ट मॅटरचे प्रकरण होते ते दूर करणे होते आणि त्याच्यानंतर ह्या समाजाला कुठे एक दिशा दाखवण्यासाठी पहिले नागपूरच्या समाज भवनाचं कार्य पूर्ण करून घेऊ हा एक संकल्प ठेवला होता। परंतु त्या दिवशी माननीय आमचे आदरणीय
हेमकृष्णजी कापगते साहेब यांच्या घरी झालेल्या बैठकीमध्ये मी प्रस्ताव ठेवला होता की आपण समाज बांधवामध्ये कुठलाही इलेक्शनचा किंवा निवडणुकीचा सामोरं न जाता या समाजामध्ये कुठेतरी दोन भागामध्ये विभाजन न करता हा समाज ईश्वर चिट्ठीच्या माध्यमातून कुणाला मायेचा कुणाचा बापाचा न करता कुणालाही ज्या ज्या नशिबाला येईल त्याला या समाजाचं नेतृत्व करू देऊ आणि या समाज बांधवांमध्ये एकजुटता कशी ठेवता येईल यासाठी मी प्रयत्न केला. त्या दिवशी त्यांच्या समोर मी सर्वांना सांगितलं, त्यामध्ये पत्रकारसुद्धा होते, त्याच्यात आमच्या समाजाचे गणमान्य व्यक्ती होते, विरोधी लोकसुद्धा होते, आज जे आधी प्रतिष्ठा पॅनल उभी केली ते सुद्धा लोक होते आणि आमच्या आमचे जे आदरणीय आमचे गुरुवारी आमच्या समाजाचे जे जे आम्हाला मार्गदर्शक ते सर्व उपलब्ध होते. त्यांच्या मार्गदर्शन आम्ही सांगितलं की आमच्या या समाजामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, आज ज्याप्रमाणे प्रतिष्ठा पॅनल धनशक्तीचा वापर करतायत, धनशक्तीच्या जोरावर कुठेतरी समाजाला तुडवण्याचा आणि मीपणा जो दिसतो आहे याच्या विरोधामध्ये आमची प्रतिष्ठा पॅनलच्या विरोधात परिवर्तन पॅनल समाजात कसा परिवर्तन घडवून आणेल यासाठी आम्ही उभी केलेली आहे. त्यासाठी मी अध्यक्ष या नात्यानं दिवाकर निगुर उभा आहे, आमच्या उपाध्यक्षासाठी आमच्या आदरणीय डॉक्टरजी गजाननराव डोंगरवार साहेब आहेत, सचिवासाठी आमचे यशवंतजी परशुरामकरजी आहेत, सहसचिवसाठी सुरेशजी परशुरामकर आहेत आणि त्याच्यानंतर सहसचिवसाठी सहसचिव हा आम्ही निर्विरोध केला. कारण निर्विरोध करत असताना कुठेतरी त्यामध्ये आम्ही आमचे भूपेशजी भाकरे होते यांनी आपलं योगदान देऊन निर्विरोध केल्यानंतर प्रतिष्ठा पॅनलनी आमचा विजय झाला, आमचा विजय झाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये आम्ही असा प्रतिबद्ध केला की बाबा जर पुन्हा एक कॅन्डिडेट जर निर्विरोध असेल तर आम्ही त्याला विरोध करणार नाही आणि भूपेशजी भाकरे यांचा आम्ही फॉर्म मागे घेतला आणि त्याचं ठिकरे पाटलाला आम्ही निर्विरोध निवडून आणलं. त्यानंतर कोषाध्यक्षासाठी आमचे वसंतजी झोडे आहेत, त्यानंतर आमचे याच्यासाठी सदस्य गणासाठी आमच्या सीमा गोपाले मॅडमला आम्ही तिथं चान्स दिलेला आहे, त्याच्यानंतर तुळशीरामजी गायकवाड आहेत, त्याच्यानंतर रमेशजी बोरकर आहेत, युवराज पाटील कापगती आहेत आणि राकेश लंजी असे आमचे 10 परिवर्तन पॅनलचे आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत आणि या सर्व उमेदवारांना आपण सहकार्य कराल अशा अशा अपेक्षा बाळगतो. परंतु या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की ही जी इलेक्शन ही जी निवडणूक सामोरं जावं लागत आहे ही प्रतिष्ठा पॅनलचा एकाग्र आणि मीपणा या समोर दिसत आहे. आज आम्ही जरी आम्ही त्यांचे विरोधी असलो, आम्ही आमची बाजू जरी मांडत असलो, तरी या समाजानं आणि प्रत्येक वरिष्ठ गणमान्य व्यक्तींनी ही मीपणा ज्यांचा पाहिलेला आहे, त्यांनी बैठकामध्ये जेव्हा मीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला तो त्यांच्यासमोर दिसलेला आहे. त्यामुळं येत्या निवडणुकामध्ये कोण मीपणा हा मागे जाईल आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, जनशक्ती हे जिंकेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे. त्याचप्रमाणे आमचं ध्येय उद्देश असा आहे की भविष्यामध्ये विदर्भाचा कार्यालय हा नागपूरमध्ये असायला पाहिजे आणि तो येत्या 6 महिन्यात ते 12 महिन्यात आम्ही पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करू. दुसरा विषय, त्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्हा पातळीवर आम्हाला कोळी समाजाचा कार्यालय हवा आहे. त्या माध्यमातून समाजभवन असो, हॉस्पिटल असो, सुखसुविधांची गरज असो, या सुविधा कशा पोहोचवता येईल, समाजाला कसं मार्गदर्शन करता येईल त्यासाठी आम्ही त्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. आणि दुसरी विषय असा आहे, शेतकऱ्यांच्या हमीभावाला जो भाव मिळत नाही, शेतकऱ्यांना कुठेतरी मार्गदर्शनाची गरज आहे, जोडधंद्याची गरज आहे, त्यासाठी आम्ही या कोळी समाजाच्या माध्यमातून आणि या समाजभवनाच्या माध्यमातून कुठेतरी प्रयत्न करून त्यांना मार्गदर्शन म्हणून हे करून घेणार आहोत. सांगायला गेलं तर भरपूर प्रश्न आहेत आणि भरपूर आमचे विचार आहेत, त्यामुळं या छोट्याशा मार्गदर्शनाच्या माध्यमातून मी इतकंच सांगू इच्छितो. परंतु या समाजामध्ये आणि कोळी समाजाला एकजटता जर ठेवायची असेल आणि समाजाचा जर विकास करून घ्यायचा असेल, जर विदर्भ पातळीवरून गाव पातळीपर्यंत आपल्या समाजाला एकजुट करून घ्यायचं असेल तर तुम्हाला सर्वांनाला कोळी समाज परिवर्तन पॅनलला आपण विजयी कराल आणि आम्हाला सहकार्य कराल अशा या माध्यमातून आम्हाला आग्रहाची विनंती करतो आणि प्रार्थना करतो. धन्यवाद. तसेच आमच्यासोबत आहेत माजी आमदार बाळाभाऊ काशीवारजी. कशा प्रकारे आपण समाजामध्ये अजून, कारण की याच्या पहिले आपण कधी खूप एकत्रित होऊन आलो, बाकी समाज जेव्हा प्रकारे ॲक्टिवली राजकारणामध्ये असो, सामाजिक कार्यामध्ये असो, ही इलेक्शनमुळे काय आपलं भविष्य होऊ शकणार, कशाप्रकारे आपले जे आपली जी आनेवाली संतती आहे ती कशाप्रकारे अजून सामोर होईल, याच्यातून कसं काय? सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की हे जी निवडणुका होते आहे ही अनेक संघर्षातून, अनेक मतांतरातून कुठेतरी एकत्र होऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होते. आणि वरिष्ठ म्हणजे आमचे डॉक्टर साहेब आहेत, यांनी खूप प्रयत्न केला. त्यांनी मला कालच्याच दिवशी मला सांगितलं की मी काय काय प्रयत्न केले आणि कसं कसं या लोकांना समजवलं. पण सरतेशेवटी काय होतं की माणसाचा मूळ स्वभाव आहे, माणसाजवळ जेव्हा काही संपन्नता यायला लागते तर त्याला आपोआप अहंकार येतो, ज्या पद्धतीने रावणाला अहंकार आला होता. आणि तोच अहंकार ह्या समाजामध्ये विष कालवतो, माझी समाजातल्या सगळ्या बंधूंना आणि त्याही पलीकडे जाऊन समाजाच्या भविष्यातील युवा लोकांना.
माझी ही विनंती आहे की सरदेशेटी हातावर बोटावर मोडणारा आपका समाज आहे आणि या समाजाला कुठे ना कुठे आपण एकत्रीकरण आणि या लोकांनी नाही केलं पण आपल्या समोरच्या पिढीने करावं. सरतेशेवटी माणूस जीवन जगत असताना काय करतो, जीवन जगत असताना काय करतो की माझा पोरगा शिकून सवरून कसा चांगला होईल. कोणत्या आईलाही वाटतं की माझी पोरगी चांगल्या घरी गेली पाहिजे. शेवटी माणसाच्या जीवन जगण्याचा उद्देश काय असतो, समोरचं पिढी घडवणं. त्याच्यामुळे ही पिढी घडवायची असेल आणि हे समाजातला अहंकार जर काढायचा असेल तर ह्या निवडणुकीला आपण या पॅनलला, परिवर्तन पॅनलला सगळ्यांनी भरघोस मतांनी निवडून द्या हीच विनंती करतो. धन्यवाद. आणि आपले खरं तर ही जे पॅनल आपली बनली आहे, राजकीय मुद्दे सोडून किंवा राजकीय घटना सोडून, ही पूर्णपणे कोळी समाज आहेत. आमच्या पॅनलमध्ये विभिन्न प्रकारचे राजकीय मतांचे भली आहेत पण तरी समाजासाठी सगळे एकत्र आले. तशाच प्रकारे अशोक सर पण आपल्यासोबत उपस्थित आहेत. अशोक सर, ह्या पॅनलमुळे किंवा आपल्या समाजामध्ये काय क्रांती होऊ शकणार का? कारण की जर आपण पूर्ण एक वैश्विक स्तरावर पाहतो किंवा भारत लेवलवर पाहतो तेव्हा सगळे समृद्ध होऊन राहिले तर कोळी समाज पण तेवढ्याच लेवलवर. तुम्ही एक शिक्षक पण आहात तर ब्युरोक्रेट्स लेवलवर किंवा एक सामाजिक ताकद आपली कशाप्रकारे वाढू शकणार किंवा ह्या याच्यातून तुम्ही कशाप्रकारे योग्य करू शकणार? आपला या ठिकाणी ही जी कोळी समाजाची जी निवडणूक होते आहे हीच मुळात एक दुर्दैवाची बाब आहे. या ठिकाणी मी डॉक्टर आमचे हेमकृष्णजी कापगते साहेब यांची या ठिकाणी माफीसुद्धा मागेन की त्यांचं या ठिकाणी आम्ही हे जे काही समाजातले जे लोक होते त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी अतिशय तडमडीने या ठिकाणी ही निवडणूक अविरोध होण्याकरिता प्रयत्न केला. कोळी समाज जो आहे हा आपला वेगवेगळ्या पक्षांमध्ये या ठिकाणी विभागलेला आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा निवडणुका होतात तेव्हा जेव्हा पक्षाचा जेव्हा वेळ येतो त्यावेळेला कुठेही त्या ठिकाणी आपण जातीपातीचा विचार न करता प्रत्येकजण आपापल्या समाज आपल्या पक्षाशी बांधील आहे. परंतु जेव्हा समाजाचा जेव्हा विषय येतो त्यावेळेला आपण सगळे समाज बांधव या ठिकाणी एकत्र झालो पाहिजे. या ठिकाणी आज आपल्या समाजात गरीब लोकही आहेत, खूप श्रीमंतही लोक झाले, खूप सुशिक्षित झाले. आज डॉक्टर लोकांचं, वकील लोकांचं, सगळ्यांचं प्रमाण जर पाहिलं तर बाकीच्या तुलनेमध्ये आपल्या आपल्या कोळी समाजाचा हा जो रेसो आहे हा निश्चितच या ठिकाणी जास्त आहे. यामध्ये या ठिकाणी आता बाळाभाऊ आहेत, या ठिकाणी बी जे पीचे ते आमदार राहिलेले आहेत, माननीय या ठिकाणी कापगते साहेब आहेत, हे या ठिकाणी आमचे गजाननजी डोंगरवार आहेत, हे संघाचे आणि बी जे पीचे एक असे कर्मठ असे कार्यकर्ते आहेत. मी या ठिकाणी फार पूर्वीपासूनच घराण्यापासूनच आम्ही काँग्रेसशी या ठिकाणी समर्पित आहोत. या ठिकाणी राकेशजी लंजी आहेत, यशवंतजी परशुरामकर आहेत, हे या ठिकाणी राष्ट्रवादीशी आहेत. या ठिकाणी पक्ष जो आहे हा पक्ष या ठिकाणी कोणताही महत्त्वाचा नाही, या ठिकाणी विचार हे महत्त्वाचे आहेत आणि ह्या सगळ्या विचारांनी एकत्र आलेलो आहोत. आणि आमचा विचार एकच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्या समाजात निवडणुका होऊ नये. जे लोक आहेत इच्छुक आहेत, ज्या ठिकाणी एक चांगली गोष्ट होती की बऱ्याच लोकांची समाजामध्ये कार्य करण्याची धडपड होती, त्यांना आपल्या समाजाबद्दल काहीतरी करावं असं वाटते. या ठिकाणी आपल्या समाजामध्ये दातृत्व शक्तीसुद्धा फार आहे या ठिकाणी, आणि असे लोक या ठिकाणी पुढे आले. परंतु या ठिकाणी निवडणूक टाळण्याचा प्रयत्न केला पण ते झालं नाही. त्याबद्दल या ठिकाणी आपण आता काळाचा आपण बाजूला सारून जी परिस्थिती समोर येते तिला आपल्याला समोर जावं लागेल. या ठिकाणी पैसा आला म्हणजे माणूस माणसाचे विचार बदलत नाही किंवा त्याची जी मूळ प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीमध्ये बदल होत नाही. आता ह्या प्रवृत्तीला बदल करण्याची फक्त जी ताकद आहे ती आपल्या फक्त मतदारांमध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे काही कोळी बांधव मतदार आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही जाणार आहोत, एका विचाराने जाणार आहोत. आणि एकदा का निवडणुका झाल्या, कोणतीही पॅनल निवडून आली तरी मात्र आपण सगळेजण एकत्र बांधव होऊन, कोणतीही पॅनल जरी निवडून आली, निवडणूक होणार आहे, कोणीतरी हार जीत ही होणार आहे, आणि निवडणुकीच्या नंतर मात्र आपल्याला सगळे हे जे तुटलेले कुठेतरी मन आहेत हे परत डॉक्टर साहेबांवर ही पुन्हा एकदा मोठी जबाबदारी येणार आहे की ह्या तुटलेल्या सगळ्या मनांना पुन्हा बाळाभाऊंना सगळ्यांना हे वरिष्ठ मंडळींना एक मोठी जबाबदारी येणार आहे की ह्या निवडणुकीच्या माध्यमातून कुठेतरी 8-10 दिवसामध्ये हे कुठेतरी मन तुटलेली राहणार आहेत ते जोडवण्याची जबाबदारी या ठिकाणी येणार आहेत. आपल्या समाजाला अनेक मोठ्या व्यक्तींचं, आम्ही परशुरामकर सर आहेत या ठिकाणी, त्यांच्याकडे गेलो, एकदा कोणताही हात मागितला परंतु त्या ठिकाणी गेल्याबरोबर त्यांना 50,000 द्या सर, 1,00,000 रुपये द्या सर, तरी ते कधी मागे हटत नाही. आता सेंद्रोप्याच्या समाजासाठी पटकन त्यांनी आम्हाला एका शब्दावर 51,000 रुपये काढून दिले. पण त्या ठिकाणी मी उभा राहतो किंवा मी ऐसा होऊंगा वैसा होऊंगा असं म्हणणारे लोक पण ज्यांनी समाजासाठी काही न करता विनाकारणच्या विनाकारण या ठिकाणी ह्या निवडणुका ज्या आहेत ह्या लादल्या त्याचा या ठिकाणी मी निषेध करतो. आणि ह्या निषेधालाच या ठिकाणी समोर जाण्याकरता आपण कोळी परिवर्तन पॅनलला मतदारांनी निवडून द्यावं. या ठिकाणी जे आता निवडणुकी आमच्या
नारळ फोडण्याकरता प्रचाराच्या शुभारंभाकरिता जे आले त्यांचं मी या ठिकाणी परत या आमच्या कोहडी परिवर्तन पॅनलच्या सगळ्या उमेदवारांच्या वतीनं बाळाभाऊ काशीवार आमचे डॉक्टर साहेब या सगळ्यांचं मनीषाताई काशीवार पुष्पाताई कापगते मॅडम खुशालजी पाटील कापगते आनंदजी परशुरामकर गहाणे साहेब श्रावणजी पाटील कापगते सोनवाणे सर चुनीलालजी बोरकर ओंकारजी कापगते सगळ्यांचं आणि सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण येत्या 10 तारखेला कोहडी समाज परिवर्तन पॅनलला मतदान देऊन कल्टिवेटर नांगर जो आहे ह्या कल्टिवेटरला मतदान करावं एवढी विनंती करतो आणि परिवर्तन घडवून आणावं अशी विनंती करतो. धन्यवाद. डोंगरवाड साहेब 2 शब्दात अजून काय तुम्हाला म्हणणं आहे? कोळी समाज हा अत्यंत चांगला समाज आहे. मी नेहमी विषय मांडतो रसिक समाज आहे, शेतकरी समाज आहे, काबाळ कष्ट करणारा आणि पापभिरू समाज आहे. उन्नती केली असेल परंतु स्वतः दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवून नाही. आणि ह्या समाजाची ही जी सांस्कृतिक परंपरा आहे ती शामराव बापूपासून आजपर्यंत डॉक्टर हेमकृष्णजी असतील त्यांचे जे काही तत्त्व आहेत आम्ही तेव्हाही सांगितलं होतं काही लोकांना का बाबा आमचा समाज वेळेवर लग्न का लावतो हुंडा का घेत नाही याला शामराव बापूची शिकवणूक स्वर्गीय मार्कंडराव कापगतेची शिकवणूक स्वर्गीय कालदासजी कापगते यांची जे आपले वडीलधारे दयारामजी असतील माधवराव पाटील डोंगरावर असतील धनंजयराव असतील इंदुबाई असतील आणि ब्रिजलाल समृद्धीपासून जी आपली परंपरा अखंडित परंपरा आत्ताही आहे आणि ती टिकावी यासाठी ही गोष्ट खरी आहे की नागपूरला वादविवाद झाला पण तो वादविवाद डॉक्टर हेमकृष्ण कापगते यांनी किंवा समाजातील इतर युवकांच्या रेट्यामुळे तो सुटला आणि तो सुटल्यानंतर कोर्टाने निर्णय दिला की बाबा 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्या आणि डॉक्टर साहेबाच्या सल्ल्यानुसार वाड्यात जी मीटिंग झाली त्यानुसार पॅनल बनवू नका काही लोकांनी फार्म भरून ठेवले पाहिजेत आणि म्हणून आम्ही फार्म भरून ठेवले पॅनल बनवली नाही. आम्हीसुद्धा 4 लोकांच्यावर फार्म नाही भरले किंवा तयार केले नाही. निकोरीजीनीसुद्धा 4-5 लोकांचे फार्म भरले डॉक्टर साहेबाच्या आग्रहास्तव डॉक्टर साहेबाच्या आग्रहास्तव राम डोंगरवार यांनी फार्मच भरला नाही. अशा प्रकारे निर्विवाद निवडणुका झाल्या पाहिजेत परंतु काही लोकांनी एकदम इतक्या घाईनी पॅनल बनवली आणि पॅनल बनवल्यानंतर आम्ही समन्वय 26 तारखेला बसलो त्यावेळी जबाबदार लोकांनी निवडणुका झाल्या पाहिजे म्हणून 11 वाजताच वासोप पोर टाकलं आणि म्हणून हे प्री प्लॅनिंग आहे निवडणुका झाल्या पाहिजेत ह्या एका काही लोकांची ही प्री प्लॅनिंग होती आणि त्याच्यामुळे खरं म्हटलं तर निवडणुका होत आहेत. आणि ज्या मीटिंगमध्ये डॉक्टर साहेबाकडे जे लोक होते त्या सर्वांना ह्या निवडणुकीला कोण कारणीभूत आहेत हे समजलं आहे आणि म्हणून याच्यावरती एकच उपाय आहे निकोरेजी अत्यंत युवा नेतृत्व आहे. काही लोकांनी मागणी केली होती जुने लोक ठेवू नका आम्ही ते रिड्यू म्हणजे कमी केले आणि युवा नेतृत्व निकुरेजी त्यांनी तिथं समाज मंदिराला नवरगावला तळजीला योगदान दिलं आहे त्यांच्या नेतृत्वात माझं पण काम प्रचंड आहे. मी मागील 1981ला सामूहिक लग्न मी नागपूरला शिकत असताना ज्ञानदेव परशुरामकर अध्यक्ष असताना मेक्षाम बोरकर हे आमचे सचिव आणि अविनाश काशीवार तेव्हा आम्ही ठराव केला आणि डॉक्टर साहेब शामराव बापू कालदासजी यांनी अंमलबजावणी करून सामूहिक लग्न हे विदर्भात प्रसिद्ध झालं. अशा प्रकारे सामूहिक लग्नापासून एक तेव्हापासून नागपूरला शिकत असतानापासून माझं काम सुरू आहे. आमच्या पॅनलला पॅनलचं काम सुरू आहे. आपले परशुरामकरजी याचं शिक्षण क्षेत्रात काम आहे. निकुरीजी यांचं बिल्डर क्षेत्रात काम आहे. माझं औद्योगिक क्षेत्रात काम आहे. अशा प्रकारे एक चांगली पॅनल आम्ही तयार केलेली आहे. माझी विनंती आहे मतदारांना की त्यांनी परिवर्तन पॅनलला आमचं काम बघून आमचे उमेदवार बघून आणि आमचं योगदान बघून आणि आमच्या योगायोग असा आहे की डॉक्टर साहेबांना हे सर्व कळलं बाळा काशीवारांना कळलं आणि समाजातील सर्व प्रतिष्ठित लोकांना कळलं की बाबा आता तरी एक चांगली पॅनल निवडून आली पाहिजे. त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि म्हणून आमच्या पॅनलला मत देऊन योगदान द्या अशी मी विनंती करतो. धन्यवाद. ठीक है, हार जीत तो एक इसमें लगा रहेगा लेकिन मैं फिर गुजारिश करता हूँ 5 जिलों में कोड़ी समाज का इलेक्शन होने वाला है. हो सकता है प्रगति पैनल परिवर्तन पैनल 5 जिलों में सबके पास नहीं पहुँच जाए लेकिन हम वीडियो के माध्यम से दिवाकर निकुरी जी के माध्यम से हम ये अपील कर रहे हैं कि समाज संगठित रहना चाहिए और बहुत दिनों के बाद ये इलेक्शन हो रहे हैं और इसमें अपन जीतेंगे और बहुत अच्छे कामों को लेकर के ये होना चाहिए. बिना अपने स्वार्थ के समाज उन्नति करना चाहिए. सुरेश कापगत जी पण 2 शब्द बोलतील. आभार. नमस्कार. कोळी समाज परिवर्तन विकास पॅनलच्या माध्यमाने आम्ही सगळे उमेदवार या ठिकाणी आहोत. आमचे वरिष्ठ मार्गदर्शक डॉक्टर हेमकृष्णजी कापगते, माजी आमदार राजेजी काशीवार, डॉक्टर डोंगरवारजी, आमच्या अध्यक्षाचे उमेदवार श्री निकोरेजी,
आणि सर्व असलेले सर्व उमेदवार समाज बांधव बंधू आणि भगिनींनो, आपल्या समाजामध्ये एकता असावी, समाज एकसंघ असावा, समाजातील वंचितांना संधी मिळावी आणि समाज एकसंघ राहून एक प्रकारचा दबाव आणि एक विकास व्हावा या हेतूने आम्ही या पॅनलचं निर्माण